कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर मुखपट्ट्याविना बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात. रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानेही स्वातंत्र्यदिनी अशीच एक कारवाई केली. ती सध्या पोलिसांच्या वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. या पथकाने एका फार्म हाऊसवर छापा टाकला, परंतु या पथकाचे नशीब फुटके. त्यांच्या हाती केवळ मुखपट्ट्या नसलेली माणसंच हाती लागली. या ठिकाणी दारू अथवा जुगार नव्हता, त्यामुळे तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठविण्याचा सोपस्कार पाडून कोरोना योद्ध्याच्या भूमिकेत हे पथक मोठ्या दिमाखात माघारी आले. चंद्रपूर मूल महामार्गावरील पोरडा गावाजवळ निलावार यांचे मोठे फार्म हाऊस आहे. निसर्गाच्या सानिध्यातील या फार्म हाऊसची मागणी सध्या चांगलीच वाढली आहे. निलावार ते भाड्याने देतात. सुट्टीच्या दिवशी थकवा घालविण्यासाठी येथे बरेच लोक येतात. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही गर्भश्रीमंत घरातील काही मंडळी येथे पोहोचली. ठरल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचे स्वातंत्र्य ते उपभोगत होते, परंतु त्यांच्या स्वातंत्र्यावर विरजण टाकण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोकांनी केला. फार्म हाऊसमधील उद्योगाची रामनगर ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकापर्यंत पोहोचली. या बातमीने या पथकाचे कान टवकारले. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे आपल्या सहकार्यांना घेऊन बोर्डाच्या दिशेने जलद गतीने निघाले. आधी कानोसा घेतला आणि नंतर छापा टाकला. एवढ्या मोठ्या संख्येत पोलीस बघून स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी मंडळी आणि फार्म हाऊसच्या व्यवस्थापकाला भर पावसातही चर्र घाम फुटला. परंतु कापडे आणि त्यांच्या पथकाने लवकरच या मंडळीला घाममुक्त केले. त्यानंतर या पथकावर भ्रमणध्वनीवरून बरेच वार झाले, परंतु पोलीस आपल्या कर्तव्यापासून तसूभरही डगमगले नाही. त्यांनी कोणत्याच दबावाला भीक घातली नाही. मात्र त्यानंतर कारवाई कशी आणि कोणती करावी या विवंचनेत ते होते. फार्म हाऊसवरील उपस्थितांपैकी कुणीच मास्क लावला नाही हे जवळपास अर्धा तासानंतर या पथकाच्या लक्षात आले. निसर्गाच्या सानिध्यात फार्म हाऊस असले तरी कोरोना येथेही पोहोचू शकतो अशी आठवण रामनगरच्या या कोरोना योद्ध्यांना झाली. फार्म हाऊसमधील लोकांनाही यापुढे घरातही मुखपट्ट्या लावणार याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस आणि पार्टी करणारे त्यांच्यात सामंजस्य झाले. शेवटी मास्क नसल्याची कारवाई केली. तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावून कोरोना को रखना दूर तो मास्क लगाना जरूर असा संदेश देत पथक माघारी फिरले. जाता जाता फार्म हाऊसच्या मालकांना नोटीस आणि व्यवस्थापकावर मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कारवाईचे सोपस्कार पार पडले. दारू आणि जुगार असल्याची टीप मिळाली होती, परंतु या पथकानेही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मुखपट्ट्या लावल्या होत्या. कारवाईच्या गडबडीत त्या नाकावरून डोळ्यावर सरकल्या आणि बऱ्याच गोष्टी नजरेआड गेल्या. अशा तऱ्हेने दारू आणि जुगाराची टीप अखेर मुखपट्ट्यांनी खोटी ठरवली.